अप्पा धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारने अर्थात त्यांच्याच श्री सदस्याने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि तो एका थोतांड माणसाला दिला, काळी जादू करणाऱ्या माणसाला दिला। एवढंच काय तर फक्त स्वतःच्या कुटुंबाचं भलं, म्हणजे कोणाचं? स्वतः अप्पा धर्माधिकारी, त्यांची पत्नी आणि त्यांची तीन मुलं आणि एक मुलगी, बस। परंतु नानासाहेब धर्माधिकारी यांना दोन मुलं होती, त्याच्यातले एक प्रकाश धर्माधिकारी आणि दुसरे दत्तात्रेय उर्फ अप्पा धर्माधिकारी। कुठे आहेत ते प्रकाश धर्माधिकारी? प्रकाश धर्माधिकाऱ्यांचा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मध्ये का सहभाग नाही? जे चार विश्वस्त अप्पा धर्माधिकाऱ्यांनी स्वतः सहित आपल्या तीन मुलांचे लावले, म्हणजे एक मुलगा उपाध्यक्ष, दुसरा सचिव, तिसरा खजिनदार आणि स्वतः अध्यक्ष, विषय संपला। म्हणजे जर नानासाहेब धर्माधिकारींच्या नावाने तुम्ही प्रतिष्ठान काढत असाल तर त्यांच्या दोन्ही मुलांना त्याच्यात सहभागी करून घेतलं पाहिजे, अर्थात स्वतः एक अप्पा आणि दुसरे प्रकाश धर्माधिकारी। प्रकाश धर्माधिकारींना सुद्धा दोन अपत्य आहेत, एक मुलगा आहे सुदीप आणि दुसरी मुलगी। हेच प्रकाश धर्माधिकारी नावाचे ग्रस्त चेंड्रे जे अलिबागच्या जवळ आहे त्या ठिकाणी राहतात। नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून, ज्याची स्थापना 2012 मध्ये झाली, म्हणजे नाना धर्माधिकारी गेल्यानंतर एक दोन तीन वर्षांनी, जी काय अफरातफर होती, पैशाची लूट केली जाते, सर्वसामान्य भोळ्या बाबड्या माणसाला फसवलं जातं, मी वेळोवेळी मांडतोय, माझ्याकडे आता फाईलच आलेली आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये कुणाचे कसे व्यवहार आहेत, कसं लोकांना फसवलं जातं। म्हणजे ज्यांच्या कामाची सुरुवात काळ्या जादूनी झाली ती आता रामदासी बैठकांपर्यंत येऊन ठेपली। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये किती जरी महिला मला वेगळ्या वेगळ्या कमेंटच्या माध्यमातून सांगत असले की आम्ही एक रुपया देत नाही, आमची आर्थिक लूट होत नाही, अरे तुमचा चिरडून जीव घेतला, ज्या दिवशी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या वेळेस जे काही धर्माधिकारी प्रतिष्ठाननी जे डॉक्टर अपॉइंट केले होते, पाच लोक तर अशी त्या ठिकाणी गेलेली होती ज्यांचं पोस्टमार्टम सुद्धा झालं नाही, जे मृत्यूमुखी शासनाकडे नोंद आहे त्याच्यामध्ये त्या लोकांची नोंद नाही, असे शेकडो आहेत, कमीत कमी 100-125 वर। जर राज्य सरकारची नियत साप असेल, मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर माझं ओपन चॅलेंज आहे, पत्रकार परिषदमध्ये सुद्धा घेऊन आम्ही जाहीर आवाहन करणार आहोत की राज्य सरकारने 17, 18, 19 एप्रिल या दिवशी जेवढे महाराष्ट्रात मृत्यू झाले त्यांचा जर आढावा घेतला तर बहुतांश ग्रामीण भागामध्ये जे मुंबई रिटर्न आहेत जातानी जिवंत गेले पण येतानी बॉडी झाल्यात त्यांच्या, त्यांची नोंद तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा तिथल्या कार्यालयात असेल, कारण नंतर मृत्यूपत्र त्यांच्या कुटुंबाला लागणारच आहे साहेब। त्याच्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे। काल परवा त्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं 50 आकडा, मी सांगतो अधिकृतपणे 100-150 वर लोक चिरडून मारली गेली उष्माघातानी ह्या नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांना जे गोळ केलं जातं। आणि खारघरमध्ये खुल्या मैदानावर कार्यक्रम घेण्याचा आग्रह कुणाचा होता? मी सांगतो तुम्हाला, आज पोल खोल करतो, सचिन धर्माधिकारी ज्यांना तिथं जाहीर केलं ना उत्तराधिकारी, अत्यंत खुनसाड, विकृत, आणि दुसऱ्यांना जर त्रास दिला तर त्याला आनंदच होतो, त्याच्या जर पाया पडले लोक म्हणजे मला कळत नाही।
म्हणजे तुम्हाला अजून एक महत्त्वाची माहिती सांगतो जे तुमच्या लक्षात असली पाहिजे. आप्पा धर्माधिकारींची जी काही तीन चार मुलं आहेत, तीन मुलं आणि एक मुलगी, ह्यांचं शिक्षण किती असावं सांगा बरं. आठवीच्या पुढे एकाचंही शिक्षण नाही. रडत पडत सचिन दहावीपर्यंत मजल मारली, तेही नापास आहे. परंतु तुम्हाला चमत्कार सांगतो, टेलिफोन विभागातले एक माजी अधिकारी आहेत जे ह्यांचे साधक होते, मुंबई विद्यापीठामध्ये जुगाड केलं आणि 10वी 12वीची डिग्री ह्यांनी बोगस मिळवली. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जी ग्रॅज्युएशनची आहे ती तरी खरी आहे का, तपास काढा. 100% बोगस असावी असा संशय आहे आणि ती आहेच. हे मी सांगत नाही, त्यांचा क्लासमेट असणारा एक विद्यार्थी दाखवा चला सर, म्हणजे मित्र, कारण सगळं बाहेरून केलंय साहेब. हे स्वतःला देवाचा, दत्तगुरूंचा, कुठल्या त्यांचा अवतार म्हणतात ना, ह्यांना संस्कृत एकदम पाठ असलं पाहिजे सगळ्यांना. चला माझं खुला आव्हान या माध्यमातून, ह्यांनी संस्कृत मध्ये थोडं तरी काहीतरी बोलून दाखवावं, लिहून तर सोडा. याच्यापेक्षा जे येड्यात काढलेला आमचा बहुजन समाज आहे जो बैठकांच्या माध्यमातून गोळा केलाय, त्यांना तरी थोडी अक्कल असेल, पण त्यांचा मेंदू मात्र गुलाम करून टाकला. लाखो लोक पाहतात आणि कमेंट हजारो करतात, त्याच्यात 80-90% ह्या आमच्या महिला भगिनी आहेत ज्या सांगतात की मीच वेड आहे आणि त्या फार हुशार आहेत, किंवा त्यांचे देवाचे थेट अवतार. त्या देवाच्या अवतारांनी, तुमच्या अप्पा स्वारीनी, सचिन स्वारीनी, काय मला कळत नाही, ह्यांनी माणसं का वाचवली नाहीत. मी फक्त त्या लोकांची हत्या केली म्हणून हे सगळं बोलतोय, आणि ही लोक सगळी खोटांडी आहे, थोतांड आहे. कारण कोकणाच्या पट्ट्यामध्ये माझे बरेच मित्र आहेत, बरेच सहकारी आहेत, त्यांनीच हे सगळं मटेरियल मला दिलं आणि पुराव्यानिशी आहे, मांडेल मी काही दिवसामध्ये. किती असं सांगतात, जे आमच्या कोकणामध्ये चालतच नाही ते आमच्यावर बिंबवलं जातं, आणि भोळा भाबडा समाज हा त्याच्यामध्ये गुरफटला जातो आणि त्याला मूर्खात वेड्यात काढलं जातं. रक्तदान करणं जे बरेच जण सांगतात, समाजसेवा, अरे अजिबात नाही. ज्यावेळेस 2005 नाना धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण द्यायचा होता, त्यावेळेस त्या कमिटीवर निळू फुले साहेब होते, आणि कुठल्याही पुरस्काराची एक नियमावली असते, त्यावेळेस महाराष्ट्र भूषण कला क्रीडा आणि विज्ञान ह्या विभागात ज्यांनी उत्कृष्ट काम केलंय महाराष्ट्राच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी, त्यांना दिला जायचा. नंतर त्याच्यामध्ये समाजसेवा आणि सांस्कृतिक विभाग ऍड केला गेला, ज्याच्यात आप्पा धर्माधिकारीचे वडील नाना धर्माधिकारी बसत नव्हते. निळू फुले साहेबांनी स्पष्ट तोंडावर सांगितलं होतं की तुम्ही ना कलेमधून आलाय, ना क्रीडामधून आलाय, ना विज्ञानामधून आलाय, तुम्ही थोतांडामधून आलाय. आणि मग त्यांनी जी काही सेटलमेंट वगैरे करायची ती झाली, आणि मग नंतर नाना धर्माधिकाऱ्यांना तो केला. त्यावेळेस आप्पा धर्माधिकारी यांनी ती अक्कल विकत घेतली, आणि नाना धर्माधिकारी गेल्यानंतर साधारणतः म्हणजे 2012 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केलं, ज्याच्यामध्ये स्वतःच्या भावाला सुद्धा आप्पा धर्माधिकारींनी घेतलं नाही आणि त्यांच्या मुलांना सुद्धा घेतलं नाही. लक्षात घ्या, स्वतःच्याच तीन मुलांना घेतलं असं का, म्हणून विचारतोय की प्रकाश धर्माधिकारी कुठे आहेत, ते जिवंत तरी आहेत का. म्हणजे बघा, तुम्हाला उदाहरण सांगतो, त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दिवशी त्या स्टेजवर आप्पा धर्माधिकारी, त्यांची इतर, त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या बायका सुद्धा स्टेजवर होत्या, मग त्यांची लहान लहान मुलं असतीलच, म्हणजे आप्पा धर्माधिकारींची सगळी होती, पण त्यांचा भाऊ, भावाचा मुलगा मुलगी
ह्यांना तिथं स्थान नाही, अजिबात नाही। अजून मी 1980 मध्ये एक त्या अप्पा धर्माधिकारींच्या गावामध्ये एक प्रसंग घडला होता, त्याचा गुन्हा आहे, ते पोलीस दप्तरी त्याची नोंद मिळेलच। म्हणजे जर त्यापासून शोधायचं म्हणलं तर हे किती खुनसाड पद्धतीने वागतात हे मला तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि मी आरोप अगोदर खोटे नाटे तर अजिबात करणार नाही, मला काही देणं घेणं नाही, परंतु जे स्वतःच्या भावाला सन्मानित करत नाही ते इतरांना काय करणार हे मला तुम्हाला आपल्या समोर मांडायचंय। आणि मग त्यावेळेस महाराष्ट्र भूषण पुरस्काराला जो अडचणी निर्माण होती, मग ह्यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाडं लावणे, वृक्ष लागवड किंवा रक्तदान ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने सुरू केल्या। पण जर कुणी तुम्ही जागे असाल, जिवंत असाल, तर शेवटपर्यंत ऐका म्हणून सांगतोय। स्वतः अप्पा धर्माधिकारी जाहीर कार्यक्रमामध्ये जाहीर सांगायचे की आपण कधीही रक्तदान करायचं नाही आणि कुणाला रक्त द्यायचं नाही। त्याचं कारण असं आहे की आपलं रक्त हे कुणालाही, म्हणजे आपण पुण्यवान किंवा आपण चांगले काम करतोय ते चांगल्या माणसाला जाईलच असं काही नाही, म्हणून रक्तदान करायचं नाही हे आप्पा धर्माधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, लक्षात घ्या, आणि ते ऑन रेकॉर्ड आहे। कारण तो व्यक्ती कुठल्या धर्माचा आहे आणि त्याचे कुठल्या कर्माचा सुद्धा आहे, त्याची कर्म चांगले असतील का वाईट असतील, आणि अशा व्यक्तीला आपलं रक्त द्यायचं हे आप्पा धर्माधिकाऱ्यांचे विचार होते। अशा माणसाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, काय चमत्कार आहे। आणि हे सगळं कशासाठी केलं, आताचा जो समाजसेवेचा मेळा आहे ना, कारण झाडं वगैरे लावून आपण झाडं लावतो एखाद्याच्या वाढदिवसात, सगळी शोभा जी असते, म्हणजे इकडून बाल्या, इकडून बाली, अजून इकडे चमचे एक दोन, मित्र परिवार फोटो काढायचा, नंतर ते झाड आपल्या समोरच वाळून जातं, त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही। पण ह्यांनी झाडं लावले कुठं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये काम करत असतील तर जिथं महाराष्ट्रामध्ये पावसाची गरज आहे, झाडांची गरज आहे, मग ते मराठवाडा असेल, खरं की नाही, विदर्भाच्या काही भागामध्ये असेल, तिकडं लावली पाहिजेत का कोकणात, जिकडं मान अशी वळवली तर नाही म्हणणार मी, नसतं टेकली तरी झाड लागतं, अशा ठिकाणी लावली का। पण हे सगळं थोतांडे पुरस्कारासाठी। आणि ह्या सगळ्या लोकांनी, नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अक्षरशः सगळ्या कर्तृत्ववान माणसाला, डॉक्टर, इंजिनियर, सगळ्या सगळ्या क्षेत्रात एकदम ग्रेट असणारे, एक दोन उदाहरणं सांगतो मी तुम्हाला जे तुमच्या मेंदूला मुंग्या येतील। अक्षरशः त्यांना शंड गंड आणि थंड करून टाकलं, लक्षात घ्या। चांगली लोक बाद करतात, होतात, काही वेडी झाली हे असल्या बैठकांच्या नादी लागून बायका सोडून गेल्या, आई वडील लक्ष नाही दिलं म्हणून असे तडफडून मेले, लेकरा बाळांकडे लक्ष नाही, संस्कार नाही, कुणाचे हात धरून कोणीही पळून गेलं, ही वस्तुस्थिती आहे। भंगारवाडी तालुका लोणावळा, आपलं इथलं लोणावळा, राजू चव्हाण नावाची व्यक्ती आहे जी उत्तम चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या उच्च पदावर होती, ह्या बैठकांच्या गँगमध्ये ते घुसले, निरूपण सांगायला ते इकडं तिकडं बोंबलत फिरायचे, कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं, लक्ष न कुटुंबाकडे दिल्यामुळं आई अचानक वारली, म्हणजे अत्यंत वाईट त्यांच्या त्या आईचं निधन झालं, कुटुंबाकडे लक्ष नाही दिल्यानंतर बायकोचं काय असतं तुम्हाला माहितीच आहे, बायको सोडून निघून गेली। तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तिथं जाऊन माहिती घेऊ शकता। मुलगी
आंतरजातीय विवाह केला आणि ती म्हणजे पळून गेली त्याच्यासोबत त्या मुलासोबत, म्हणजे आई गेली त्या माणसाची, बायको गेली, मुलगी गेली। तो माणूस आता लोणावळ्यात आयप्पा मंदिर आहे, तिथे जे जेवण मिळतं ना, जसं कुठल्याही मंदिरामध्ये ते मोफत जेवण दिलं असतं, तिथं खाऊन तो माणूस जगतो। अत्यंत अत्यंत भयानक अवस्थेमध्ये राहतो कुठेही, रेल्वे स्टेशनवर इकडं तिकडं, कारण आता सध्या कुणी सांभाळत नाही। आणि ह्या बैठक गँगमधले सुद्धा कुणीही त्याला विचारत नाही। निरूपण, मला सांगा, तुम्हाला त्यांचा देव दिसतो, तुमच्या देवानी चिरडून माणसं नाही जिवंत ठेवली, अक्षरशः सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, आता याच्यावर बोलणार कोण? कारण याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे, आणि जर नाही बोललं तर मग ते योग्य पण नाही होत, आणि योग्य नाही झालं तर मग ते लोकांना बोचतं। बरेच जण मला सांगत होते की व्यसनमुक्तीचं फार मोठं काम आहे। म्हणजे व्यसनमुक्ती काय? दारू सोडणे, गांजा वगैरे, काय इतर जे व्यसन असतील, तंबाखू त्याच्यात आलीच। खास कारण कशाचं आहे? दारूचं। माझं ओपन चॅलेंज आहे या माध्यमातून। रेवदंडे गावामध्येच एक फार मोठं वाईनचं दुकान आहे, जरा माहिती घ्या। आणि जर कुणी पिणारे असाल, नसाल तर तिथं जा। जे कुणी त्या बैठकांना जातं, जे निरूपण सांगायला शनिवारी तिथं बोंबलत जातात, त्यांनी त्या मयेकरच्या वाईन शॉपवर जा। तुम्ही व्यसनमुक्तीचं काम करता ना, मग तुमचा आणि दारूवाल्यांचा तर 100% भारत पाकिस्तान सारखं युद्ध असलं पाहिजे, वैर असलं पाहिजे की नाही? त्या वाईनवर ह्यांच्या म्हणजे नाना धर्माधिकारींचा, परत ते श्रीवल्लभांचा आणि अजून बाकीच्यांचा, त्यांचं जे फॉर्मॅट ठरलेलं आहे, त्या सगळ्यांचे फोटो वाईन शॉपमध्ये। रेवदंड्याच्या व्यसनमुक्तीच्या गप्पा मारता ना तुम्ही? मी जर खोटं बोलत असेल तर त्याचं खंडन करा। दुसरं एक उदाहरण सांगतो। पेनच्या एसटी स्टँडच्या जवळ आरके वाईन नावाचं वाईन शॉप आहे, हा पिणाऱ्यांना लागतं, व्यसनमुक्तीचं काम करतं ना नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान। तिथल्या वाईन शॉपला आत्ता जा ह्या क्षणाला। त्या वाईन शॉपमध्ये सुद्धा पूर्ण बैठकीचं तिथं फोटो वगैरे लावलेले, त्यांचं जे फॉर्मॅट आहे तुमचा बैठकीवाल्यांनो, का यांच्या इथं का लावलं गेलं? कारण ह्यांच्याकडून पैसे मिळतात देणगी स्वरूपात, हप्त्या स्वरूपात, साधं नाही गणित। हजारोंची लूट केली जाते, लाखोंची। सगळ्यात महत्वाचं सांगतो, नुसते आर्थिक लूट नाही होत, पैसा येतो कुठून? 100 कोटीच्या बंगल्यामध्ये राहणारा आणि मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, परदेशात कुठं जाईल तिथं? 1000 कोटीची प्रॉपर्टी। आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे सभागृह देता बांधून, जागा माझी, पैसे ह्यांचे तुमचे सगळ्यांचे आपले, मी जागा दिल्यानंतर त्या जागेवर माझाच अधिकार पाहिजे ना? नाही। लगेच खरेदी खत प्रतिष्ठानच्या नावाने होतं, सातबारे लगेच गोळा करून जमा होतात तिकडं। कशासाठी? तिथं काय समाज उपयोगी नंतर काम होतात का? नाही। जमीन ज्यांनी ज्यांनी दिली ना, त्यांनी आत्मपरीक्षण करा। लाखो रुपयांना तुम्ही स्वतःला चुना लावून घेतला, तुमच्या माळा मुलाबाळांच्या तोंडचा घास पळवला। आज बरेच असे कुटुंब आहेत, नवरा बायको किंवा लहान लहान मुलं वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये आहेत। कोकणातले आहेत, मराठवाड्यातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, मराठवाड्यात कमी आहे, सातारा सांगली पट्ट्यामध्ये जास्त आहेत। लोक अक्षरशः मला फोन करून सांगतात की असा असा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडतोय। ज्या पोरांचं शिक्षण नाही, 8वी पास, लाज वाटली पाहिजे? ते तुमचे आधुनिक देव, सॉरी। आणि ज्याची बोगस डिग्री, त्याला डिलीट दिली आता, आणि त्याला मुख्यमंत्री हजर। मुख्यमंत्र्यांनी मध्ये वाढदिवसाला मर्सिडीज, बीएमडब्ल्यू शिवाय
तुमची स्वारी फिरत नाही कुठं, कसं काय याचा अर्थ काय, का फिरत नाही? ते ऐशोरामात जगणार आणि तुम्ही वेड्यासारखं बोंबलत फिरणार, मरणार तिकडे कुठंतरी, नाही तर चिरडून मारणार. तुमच्या वाईटामध्ये त्यांचं सुख दडले, लक्षात ठेवा. दुसऱ्याला त्रास देऊन, कमी लेखून किंवा हिंसक वृत्तीनं काम करून जर त्यांना आनंद होत असेल तुमच्या स्वारींना, काव लोक एवढे चिरडून मेले. आज काही जीवन मरणाची लढाई लढतायत मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये. वेगळं गेले का तुमचे आप्पा धर्माधिकारी आणि त्याचे 3 पोरं गेले का बघायला? जरा आत्मपरीक्षण करा. आणि ही सगळी माणसं कुठं मारली, कशी मारली? सचिन धर्माधिकारींच्या हट्टासाठी खुल्या जागेवर कार्यक्रम घेतला का, असा माझा प्रश्न आहे आणि संशय सुद्धा आहे. कारण सरकारने, स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी धर्माधिकारींना पत्र कसं काय दिलं खारघरच्या ग्राउंडवर कार्यक्रम घेऊ म्हणून? शासकीय कार्यक्रम आहे ना, कारण तिथं लोक तडफडली पाहिजे. हे कुणाच्या मनात अशी सनकी वृत्ती आहे? मुख्यमंत्री महोदयांवर सुद्धा प्रेशर आणलेलं असावं तिथं ग्राउंडवर कार्यक्रम घ्यावा म्हणून. नाही तर मुख्यमंत्री तसे लोकांमध्ये राहणार आहेत, त्यांना माहिती आहे की उन्हामध्ये किती त्रास होत असावा, होत असेल. पण तेही त्या श्री सदस्याच्या बैठकीतलेच. हजारो करोडो रुपये ह्या श्री बैठका, रामदासी बैठकांच्या माध्यमातून गोळा झाले, लुटले. आणि लोकांनाही त्या ठिकाणी देणगी स्वरूपात हजारो करोडो रुपये गोळा केले जातात. तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये छत नाही तिथं टाकू शकत. तो कार्यक्रम सुद्धा लोकांना त्रास देऊन त्या ठिकाणी घेतला असेल. प्लॅनिंग 100% करू द्या, हरकत नाही. पण त्या सगळ्या लोकांचे 17 तारखेला संध्याकाळी जीव गेले होते, शेकडो लोकांचे. दुसऱ्या दिवशी बाकीचे नंतर हळूहळू जात आहेत. पुलवामा हल्ल्यामध्ये जसं सैनिकांचे 40 सैनिकांचे प्राण आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी घेतले राजकारण करण्यासाठी 14 फेब्रुवारी 2019 आणि मग निवडणुका जिंकल्या. मोदी साहेब जनता विसरणार नाही. तसंच 17 एप्रिल 2023 रोजी माणसांना चिरडून मारलं गेलं खारघरच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या. का हो, त्या राजभवनामध्ये सरकारने कार्यक्रम घेतला असता आणि ह्यांनी टीव्हीवर पाहिला असता तर काय देव पावला नसता का? आणि निर्बुद्ध बुद्धिशून्य असलेली लोक कमेंटमध्ये सांगतात की कुत्र्याच्या मांजरांच्या पुढच्या जन्माला जाण्यापेक्षा तिथं देवयज्ञ झाली, पुण्याचं काम झालं तिथं मेले म्हणून. अरे तुमचे आई बाप मेले असते ना तर कळलं असतं. किंवा धर्माधिकाऱ्यांच्या कुटुंबातलं कोण गेलं असतं ना, बघा कशी तळमळ झाली असते. तसं नाही झालं पाहिजे. कुठल्याच मित्राचं असो किंवा शत्रूचं सुद्धा वाईट झालं नाही पाहिजे. ती संस्कार नाहीत आमच्यावर. पण आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेला चिरडून मारलं, सरकारच्या माध्यमातून मारलं, हे किती निर्दयी सरकार असू शकतं आणि निर्दयी धर्माधिकारी कुटुंब असू शकतं हे मला तुम्हाला सांगायचं होतं. हे निर्दयी कसं? जे आप्पा धर्माधिकारी स्वतःच्या भावाला, कुठे आहेत ते प्रकाश धर्माधिकारी, त्यांना ट्रस्टवर घेत नाहीत, किंमत देत नाहीत, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग नाही, याचा अर्थ काय? एकाच बापाची 2 लेकरं असतील तर एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय कसं काय? हा माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. तुमच्याकडे उत्तर असेल आणि मी जर चुकीचं बोलत असेल तर खंडन करा, जर बरोबर असेल तर सोबत राहा आणि शेवटच्या प्रत्येक माणसापर्यंत हे पोहोचलं पाहिजे, कारण हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.